मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं कॉम्पिटेटिव एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग सादरीकरण फेब्रुवारी 2020 प्रकल्प ई ग्रामपंचायतकरता ई ग्रामपंचायत राज्यस्तरीय सरळ सेवा निवड समिती पुणे ई ग्रामपंचायत प्रकल्प भरती परीक्षा 2020 अशा प्रकारचे मित्रांनो एकूण बघू शकता 20,384 पदांसाठीची जाहिरात एक प्रसिद्ध झालेली आहे आणि या जाहिरातीबाबतची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे. ऑनलाईन अर्ज आणि शुल्क वेळापत्रकसुद्धा इथे दिलेलं आहे. ऑनलाईन अर्ज आणि शुल्क भरण्याचा कालावधी आहे 1/4 ते 30/4. तर मित्रांनो, या जाहिरातीबद्दल वर्तमानपत्रामध्ये बातमी आलेली आहे की सदरची जाहिरात ही खोटी आहे, त्यामुळे आपण या जाहिरातीची संपूर्ण शहानिशा करूनच पुढील पाऊल टाकणं गरजेचं आहे. पदाचं नाव दिलेलं आहे जिल्हा परिषद स्तर जिल्हा अधीक्षक 34 पदं, 17,000 आणि इतर भत्ते मिळून 22,000 रुपये प्रोत्साहनपर भत्ता अतिरिक्त. तालुका पंचायत स्तर तालुका समन्वयक 350 जागा, 14,000 रुपये म्हणजेच 19,000 रुपये आणि ग्राम संयोजक असं पद आहे 28,000 जागा दाखवलेल्या आहेत आणि 7,000 ते 12,000 रुपये मानधन इथे दिलेलं आहे. तर याबाबत स्पष्टीकरणसुद्धा आलेलं आहे, ती बातमीसुद्धा मी आपल्याला दाखवणार आहे. मित्रांनो बघू शकता खाजगी संकेतस्थळावर ग्रामविकास विभागातील पदभरतीची खोटी जाहिरात प्रसिद्ध, संबंधितावर गुन्हा दाखल होणार. त्याचबरोबर मित्रांनो ही जाहिरात अशा प्रकारची आहे, परंतु जाहिरातीच्या खाली त्यांनी टिपसुद्धा दिलेली आहे, तीसुद्धा महत्त्वपूर्ण आहे. तर ही संपूर्ण जाहिरात आहे, बघू शकता बऱ्याच लोकांनी यासाठी अप्लायसुद्धा केलेला असेल. तर मित्रांनो पूर्ण शहानिशा केल्याच्या नंतरच आपण येथे अर्ज भरायचा का नाही त्यावर निर्णय ठाम करा, परंतु जाहिरात खोटी आहे असं म्हटलं जात आहे. बघा पदांची नावं इथे दिलेली आहेत, शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा इथे दिलेली आहे, परीक्षेचं स्वरूप इथे दिलेलं आहे. ऑनलाईन परीक्षेचं स्वरूप आणि अभ्यासक्रम दिलेला आहे. ऑनलाईन अर्ज 500 रुपये दिलेला आहे. तर ही जाहिरात खोटी आहे मित्रांनो, काळजी करा. तर याबाबत टिपसुद्धा दिलेली आहे ई ग्रामपंचायत प्रकल्प महाराष्ट्र राज्य यांच्या या भरती प्रक्रियेशी भारत सरकार महाशासनाचा कोणताही संबंध नाही असंसुद्धा सांगितलेलं आहे. तर त्याबाबत एक न्यूजसुद्धा आलेली आहे, खाजगी संकेतस्थळावर ग्रामविकास विभागातील पदभरतीची खोटी जाहिरात प्रसिद्ध, संबंधितावर गुन्हा दाखल होणार. बघा मित्रांनो 20 तारखेचाच म्हणजे आजचीच ही न्यूज आहे. भरतीसाठी या संकेतस्थळावर खोटी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे कोणतीही पदे भरण्याचा प्रस्ताव हा शासनाच्या विचाराधीन नाही. राज्यस्तरीय सरळ सेवा निवड समिती अशा प्रकारची कोणतीही समिती ग्रामविकास विभागाच्या अधीनस्थ कार्यरत नाही आहे. प्रकल्प व्यवस्थापक ही ग्रामपंचायत असे कोणतेही पद अस्तित्वात नाही आहे. ही जाहिरात पूर्णतः खोटी आहे अशा प्रकारचं स्पष्टीकरण हे शासनाकडून देण्यात आलेलं आहे, त्यामुळे आपण दिशाभूल आपली होईल असं कोणतेही काम करू नका. यामध्ये आर्थिक घोटाळा मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकतो, त्यापासून आपण सावध राहणं खूप गरजेचं आहे. बरेचसे विद्यार्थी मित्र हे ग्रामीण भागातील असतात आणि अशा प्रकारच्या जाहिरातीला ते बळी पडतात. तर मित्रांनो महत्त्वाची अपडेटेड माहिती होती या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे, नक्कीच आपल्याकरता ती उपयुक्त असेल. धन्यवाद.